विश्व हिंदू परिषद ने शनिवार को संविधान चौक में वारकरी समुदाय के सदस्यों के साथ मिलकर भजन गाकर आंदोलन किया और मांग की कि राज्य सरकार पंढरपुर में वार्षिक वारी की अनुमति दे। वारकरी भगवान विट्ठल के भक्त है, जो महाराष्ट्र के सोलापुर जिले के पंढरपुर शहर में भगवान विट्ठल के मंदिर में हर वर्ष वार्षिक वारी लेकर जाते हैं, जो महाराष्ट्र में अनेक लोगों का श्रद्धा स्थान है। हालांकि कोविड-19 महामारी को देखते हुए महाराष्ट्र सरकार ने इस वर्ष तीर्थ यात्रा को रद्द कर दिया है। इसी के चलते विश्व हिंदू परिषद ने शहर के संविधान चौक पर इस मांग को लेकर आंदोलन किया कि वारकरियों को तीर्थ यात्रा करने की अनुमति दी जाए। इस दौरान प्रदर्शनकारियों ने भजन गाकर आंदोलन किया। जी बंदी आहे ती बंदी उठायला पाहिजे आणि पांडुरंगाची वारी आपल्याकडे हजारो वर्षाची परंपरा आहे ती परंपरा मागच्या वर्षीपासून खंडित झालेली आहे ती पुन्हा सुरू झाली पाहिजे कारण हा आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा विषय आहे पंढरपूरचा पांडुरंग ही आमची गंगोत्री आहे आणि आमचा सगळा प्राणवायू आहे आमचा श्वास आहे त्यामुळे त्यांच्या दर्शनाशिवाय आम्ही तळमळतो आणि म्हणून आषाढी वारीला एक महत्त्व आहे ते सरकारने जाणून आणि मंदिराकरता मंदिर ही एक समाज व्यवस्था आहे नीतिमूल्यांचं वर्धन करणारी समज एक संस्था आहे त्यामुळे मंदिरं उघडली पाहिजेत गोरगरिबांची पोटं त्याच्यावरची चालतात ती चालली पाहिजेत आणि म्हणून आम्ही आज रिक्वेस्ट सरकारला प्रार्थना करतो आहोत की मंदिरं लवकरात लवकर उघडा आणि आमचे जे वारकरी आहेत लाखो संख्येमध्ये महाराष्ट्रात त्यांना पंढरपूरच्या दर्शनाकरता जाऊ द्या आम्ही सगळे नियम पाळायला तयार आहोत कोरोनाचे सगळे नियम पाळायला तयार आहोत कोरोनामुळे फक्त धार्मिक स्थळावरतीच बंदी आहे पण दारूची गोष्टी सुरू आहेत डान्सिंग बार सुरू आहेत सगळ्या प्रकारच्या राजकीय लोकांच्या आघाड्या राजकीय लोकांच्या मिरवणुका नेत्यांचे सगळे संमेलनं निवडणुका हे सगळं सुरू आहे मग फक्त देवानेच काय केलं आहे मंदिरांनीच काय केलं आहे उलट मंदिरामुळे नीतिमत्ता वाढते त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की मंदिरं उघडा आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ द्या पुन्हा एकदा सांगतो आम्ही कोरोनाचे सगळे नियम पाळायला तयार आहोत सरकारची बंधनंही पाळायला तयार आहोत पण आमच्या वारीवरती गजा आणू नका। इस दौरान उनका कहना था कि राज्य सरकार 700 साल पुरानी वारी परंपरा को रोककर हिंदुओं पर अत्याचार कर रही है। उन्होंने कहा कि 500 वारकरियों को प्रमुख 10 पालकी में से प्रत्येक के साथ पंढरपुर जाने की अनुमति दी जानी चाहिए। साथ ही उनका कहना था कि वे सरकार द्वारा लगाए गए सभी नियमों का पालन करेंगे लेकिन उन्हें वारी की अनुमति दी जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवाल की रिपोर्ट।